चलो एंजॉय योर राइड। या नाइस नाइस जैकेट, थैंक यू। चलो बाय बाय। बब्बू सौम्य आया सौम्य अबू मैं जातो हाँ, झोपते तू झोप मग, मैं फोन करतो मग। हाँ काय आणि हे कर, थंड पिऊ नका जास्त थंड। काय हाँ काय, चल झोप तू झोप झोप, नंतर मी फोन करतो पोचलो की। हाँ काय झोप, नाही ते का झोप आणि तू नाही उठायचं। चल तो बघू नंतर न्यायचा काय तर। चल जी, होय होय। चल तन्मय, चल बाबू टाटा, मस्ती करू नका काय। होय, मी फोन करतो मग। हां काय, आणि तिकडे धावू नको जास्त कुठे, काय कळलं। चलो बाबू टाटा, चल आए। चलो बाबू रे, गणपती का जाना ना, शीत मग फोर सारे वळण आता निघतंय रे बाबा। 6:21 झाले, बोलता बोलता 6 वाजता निघायचं होतं। अच्छा येतंय रे बाबा, ओळ ओळ ओळ। चल विरू बाय, बेटा बघू पावसा दिलंय तर। चल होय, हो चल होय। आता डायरेक्ट एका राजापुराला जातलो मित्राकडे, आणि थंयसून मग संध्याकाळी जातलो मुंबई। चल मग सेफ्टीसाठी हवे ना, पडलंय तर। होय चला, चल गावातून निघायचं म्हटलं की पाय निघत नाही, 4-5 दिवस होऊन गेले कळलंच नाही कधी। अजून राहायचं होतं पण राहिले की दिवस कमी कधी आपल्याला होत नाही, पुरत नाही, त्यामुळे किती दिवस राहायचं हा प्रश्न येतो। कारण आपल्याला परत कामावर पण जायचं आहे, जॉईन करायचं आहे ऑफिसला उद्या, त्याच्यामुळे म्हटलं निघालो आज। 4 दिवस पटकन गेले कळलंच नाही कधी। सो मित्रांनो, आजचा प्लॅन असा आहे, आता तर घरून निघालो आहे पण आता डायरेक्ट मुंबईला नाही जायचं आहे,
आता मी चाललो आहे राजापूरला मित्राकडे, जो मित्र माझ्यासोबत आलेला मुंबईवरून त्याच्याजवळ। तिकडे आज दुपारी जेवणार वगैरे, कारण त्याच्या गावी मी अजून गेलोच नाही एवढी वर्षात, पहिल्यांदाच चाललो आहे। तर तिकडे थोडी राजापूरच्या गंगेच्या इथे पण जाणार, तिकडे दर्शन घेणार आणि दुपारी जेवून त्याच्याजवळ संध्याकाळी आम्ही 5-5:30 मुंबईसाठी निघणार। त्याच्यामुळे मी 7:30 वाजले आहेत, म्हणजे मला 9-9:30 वाजतील पोचायला राजापूरला। पेट्रोल वगैरे कालच भरून घेतलेलं, उठायलाच होत नव्हतं सकाळी सकाळीच, त्याच्यामुळे थोडं लेट झालं। आणि आता आपली इथून माझ्या गावाकडनं ना रोड एकदम जबरदस्त आहे, म्हणजे आपलं डायरेक्ट राजापूरपर्यंत एक पण खड्डा नाही, त्यामुळे तसं टेन्शन नाही रोडचं काय। पण खूप पटकन दिवस गेले, कळलंच नाही कधी। आज आपल्या एंटरवरती थोडंसं वजन कमी आहे, म्हणजे कपडे आपले जे आहेत तेवढेच आहेत टँकबॅगमध्ये, फक्त टॉप बॉक्समध्ये वजन सेम आहे। टॉप बॉक्समध्ये आत्ता मी घेऊन चाललो आहे आंबे, कारण आपले हापूस आंबे नाही, आपले झाडी आंबे, पण एकदम टेस्टी आंबे आहेत हापूसपेक्षा जबरदस्त। तर मी ते काल जमा करून ठेवलेले मस्तपैकी टॉप बॉक्समध्ये ठेवले आहेत, आणि थोडीशी मच्छी घेतली आहे सुक्की, आणि आपलं बाकीचं तसं काहीच नाही त्याच्यात बस। आणि आपल्या डिक्कीमध्ये आपले लागणारे मेन महत्त्वाचं जेवण्यासाठी म्हणजे नारळ, आणि आपल्या डिक्कीमध्ये नारळ आहेत थोडे बस, बाकी तसं जास्त वजन काहीच नाही। आज येताना जे वजन होतं त्याच्यापेक्षा खूप कमी आहे वजन। आणि आपल्या गावचे रोड बघा किती सुंदर आहेत। माझ्या घराकडनं बरोबर कुडाळ 15 किलोमीटर, आणि राजापूर आहे मला वाटतं कुडाळवरून एक 65-75 होईल आरामात तेवढंच। आपल्या गावी फक्त रोडवर बाईक चालवताना ह्यांना सांभाळावं लागतं, डंपर ट्रक ह्यांना, आणि हे एवढे सुसाट येतात ना टर्निंगला वगैरे, अजिबात बघत नाहीत। सूर्यनारायणाचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे, आणि 6:47 झाले आणि मी आता पिंगोळीला पोचलो आहे। हे पिंगोळी गाव आहे, राहुळ महाराजांचं मठ इथेच आहे। आता आपल्याला पिंगोळीवरून लेफ्ट मारून डायरेक्ट आपल्याला हायवेला जायचं आहे, मुंबई गोवा हायवे। मुंबई गोवा हायवे आपल्याला सुरुवात झालेली आहे, आणि खूप सुंदर सकाळ आणि मस्त थंड हवा येते, म्हणजे अशी जर थंड हवा येत असेल ना दिवसाची, आणि असं जर क्लायमेट असेल तर दिवसाचं जायला काहीच हरकत नाही, पण 10-11 नंतर एवढं ऊन लागतं ना की मग ते नकोसं वाटतं। म्हणून आम्ही एक रात्रीचा पर्याय निवडला की संध्याकाळी निघायचं, आणि आम्ही जाताना पण मुंबई गोवा हायवेनेच जाणार आहोत, कारण आपला तो रूटच चांगला आहे। कारण आपण वरून गेलो म्हणजे कोल्हापूर मार्गे, तर खूप 1-2 तास आपले एक्स्ट्रा जातील, कारण आपल्याला उद्या सकाळी कामावर जायचं आहे ऑफिसला दोघांना पण। त्याच्यामुळे आम्ही म्हटलं मुंबई गोवा हायवेनेच जाऊ, थोडंसं लवकर निघू, म्हणजे कसं जिकडे आपला रोड खराब आहेत तिकडे आपल्या दिवसाच्या अगोदर आपण ते रोड क्रॉस करू शकतो, त्याच्यामुळे आम्ही थोडं लवकर निघणार आहोत। आणि आपली एंटर ना आहे ओके, म्हणजे आहे मस्त। मी आता मुंबईवरून आलो, काहीच त्रास नाही दिला, पण थोडंसं काम आहे एंटरकला, ते जर मी केलं ना तर एकदम परफेक्ट आणि एकदम टकाटक होईल। काम म्हणजे काय, एक म्हणजे थोडंसं मला इंजनचं थोडं काम करावं लागेल, आणि मला आतमध्ये थोडं बघावलं चेक करावं लागेल सगळं किंवा काय असेल प्रॉब्लेम, तर कारण मी आत्ता काहीच नाही चेक केलेलं, फक्त मी सर्व्हिसिंग नॉर्मल केली आणि ऑईल चेंज केलेलं, आणि ॲक्च्युली ऑईल पण मी थोडंसं साधंच टाकलं ते सर्व्हिस सेंटरमध्ये जे टाकतात TVS त्या लोकांनी ते टाकलं, पण मला ॲक्च्युली चेंज करायचं होतं ते मी घाईगडबडीत केलं नाही। पण आता मी जाऊन ना मस्तपैकी थोडासा खर्च करेन, पण थोडासा पावसाच्या अगोदर जर आपल्याला ओके करेन एंटर, नाही तर आपली एंटर आता ओके आहे, म्हणजे एकदम मला काहीच त्रास दिला नाही, गावी पण खूप फिरली, फक्त मला पावसाच्या अगोदर टायर चेंज करावे लागतील, बाकी थोडंसं मला इंजनचं चेक करावं लागेल, पेट्रोल टाकी वगैरे पूर्ण क्लीन करून घेईल मस्तपैकी, आणि काय छोटं मोठंसं असेल ते मी करून घेईल, म्हणजे कसं एकदम व्यवस्थित होईल, म्हणजे मला टेन्शन नाही बाहेर जाताना। आणि टॉप बॉक्समध्ये कसं वजन असल्यामुळे पण आता मला वाटत असेल ते, कारण टॉप बॉक्समध्ये वेट खूप आहे आता।
गावचं क्लायमेट आपलं एवढं भारी आहे ना, आणि वातावरण की असं वाटतं जायला जाऊच नाही मुंबईला. पण कधी कधी असं वाटतं की जायला सगळं सोडून मस्त की गावी सेटल व्हायचं, पण आता ते शक्य नाही आहे कारण खूप आपण एकदम असं दोघांच्या मध्ये अटकलेले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला होत नाही. आता एक तर एका साईडला कर्ज, एका साईडला आपलं काम, कारण गावी आल्यानंतर आपल्याला थोडासा काहीतरी एक पाहिजे असं की जेणेकरून आपल्याला मंथली सगळं खर्च वगैरे निघून आपल्या खिशात राहिलं पाहिजे, असं काहीतरी काम पाहिजे. आणि आपल्याला तर इथे एक सवय झालेली आहे मुंबईची, नाही तर पण गावी एकदम जर व्यवस्थित तुमची जर नोकरी असेल चांगली तर गावी सध्या बेस्ट आहे मुंबईपेक्षा. म्हणजे आपल्याला आता कळतं ते जेव्हा आपण मुंबईला गेल्यानंतर. आणि मी आता ठरवलंय जोपर्यंत आपली नवीन बाईक येत नाही तोपर्यंत आपण एंटरवरती राईड करणार. आणि म्हटलं कुठे पण असू दे ती राईड, आता 500-600 किलोमीटर तर एकदम जबरदस्त चालते आपली, तर आपल्याला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे आता जे पण राईड होतील नवीन बाईक येईपर्यंत तोपर्यंत आपले एंटर घेऊनच मी जाणार कुठे पण जायचं असेल तेव्हा. फक्त आता एक काम करेन, टँकबॅग आता ह्याच्यापुढे मी घेणार नाही. आता मस्त आहे की थोडासा 1-2 महिन्यानंतर मी सॅडल बॅग घेईन मस्तपैकी, त्याच्यामुळे ते आल्यानंतर टेन्शन नाही. आणि वरचं हे ओपन डेट मला मग पेट्रोल भरायला पण त्रास होणार नाही. आता पेट्रोल भरताना काय होतं, मला ती टँक बॅग परत काढून मला थोडी पुढे घ्यावी लागते, तसंच त्याला पेट्रोल भरायला जमतं. त्याच्यामुळे टँक सॅडल बॅग एकदा घेतली ना की टेन्शनच नाही, मग कुठे पण जाऊ शकतो मी मस्तपैकी. आता परत आलो तर 1-2 दिवसासाठी पावसात बघू, प्रयत्न करून 1-2 दिवसासाठी शुक्रवार शनिवार रविवार असं यायचं मस्तपैकी पाऊस, म्हणजे पावसाच्या एंडिंगला जुलैमध्ये वगैरे असं, नाहीतर मग नंतर गणपती बाप्पा नाव आवळे गाव. आता आपण पोचलोय पंदूरला, काय पंदूर. आता हायवेमुळे काय होतं कळत नाही, कधी पंदूर आलं कधी काय पावशी गेलं काय कळतच नाही. थोडंसं थांबावं लागेल कारण कोणाचा तरी फोन येतोय, आणि थोडासा आपल्या एंटर्कला पण आराम भेटेल. त्यामुळे इकडे कुठेतरी झाडाखाली नाही तर त्या ब्रिजखाली थांबावं लागेल. हां, ह्या ब्रिजखाली बेस्ट आहे. कसालला आलो आपण, आता कसालला. इथेच थांबूया. थोडासा आपल्याला कसं टॉप बॉक्स वगैरे चेक करावा लागेल, काय टॉप बॉक्सला थोडं हेवी असल्यामुळे थोडंसं नटबोल वगैरे लूज होऊ शकतो. आता तो ओके आहे. अभिषेकचाच फोन होता, ॲक्च्युली विचारत होता कुठे बसला. आणि आपल्या कुडाळनंतर हा आपला पहिला टोल नाका. आज ॲक्च्युली मला खूप लेट झालं, 6:28 मी निघालेलो घरून, आता झालेत 7:44 आणि मी कणकवलीला पोचलो. म्हणजे किती स्लो आलो. आणि ॲक्च्युली मी थोडा थांबलेलो पण कसालला, त्याच्यामुळे तिथे 10 मिनटं गेले. तरी पण मी स्लो झालो एकदम, 50-50, 45-50 ह्या स्पीडने चाललो आहे. आज जाताना थोडंसं 80-85 थोडंसं पळवावे लागेल, कारण येताना मी 85-90 नाही गेलो, पण थोडंसं मला आता आज पळवावे लागेल जरा. कणकवली प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वनेरारी ST. हा, भजीचा वास आला, भजी. आपल्या गावच्या बाजारपेठच मस्त आहेत. मी ॲक्च्युली खालून आलो, थोडंसं म्हटलं मला बघायची होती बाजारपेठ, नाही तर मी वरून गेलो असतो ब्रिजवरून.
रत्नागिरी 125, मुंबई 421 आणि कोल्हापूर 112. कोल्हापूरला आपण पुढे जाऊन तराळ्या म्हणून राईट मारायचा असतो. आम्ही पहिल्यांदा मी कोल्हापूरहूनच जायचो, पण आता थोडा आपला मुंबई गोवा हायवे. कोल्हापूर ॲक्च्युली काय होतं, एकदम स्ट्रेट आहे आणि एकदम त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं एकदम कंटाळा पण येतो. मग बाईक कंटाळा चालवायला थोडंसं कसं वळणं, खड्डे नाही पण वळणं वगैरे असली ना की तेवढा टाईम निघून जातो. म्हणजे कसं डोळ्यावर झापड येत नाही ॲक्च्युली, कारण एकदम स्ट्रेट रोड असला ना की थोडंसं एकदम हे होतं, डोळ्यावर अशी झापड येते. मी एक दोन वेळा गेलो कोल्हापूर मार्गे, मस्त होत आहे, रोड एकदम टकाटक आहे, टेन्शन नाही तिकडे. HR 26 हरियाणा. ओहो भाईने एकदम लगेज वगैरे टकाटक बांधाय, आर्मी का जॅकेट. बुलेट राजा आहे, बुलेट राजा. बाईक राईड फक्त आवड पाहिजे ट्रॅव्हलिंगची. मग तुमच्याकडे बुलेट असो, ॲक्टिवा असो, अँटार्क असो किंवा कुठली पण बाईक स्कूटर असो, तुम्ही कुठे पण जाऊ शकता. फक्त त्या गोष्टीची तुम्हाला आवड पाहिजे बस. बोलो किधरचे आहे? मुंबई, पुणे. येस येस येस. गोवा का येते क्या? राजस्थान जा रहे हो आप? अच्छा ओके. किधर का है अपना बाइक पासिंग? पासिंग किधर का है ये? हरियाणा? हरियाणा है क्या? ओके ओके. अभी राजस्थान जा रहे हो? ओके ठीक है. मैं मुंबई जा रहा हूँ, अभी गाँव गया था. ये मुंबई? हाँ मुंबई जाएगा. आप मुंबई से, मतलब ये मुंबई का हाईवे है, आप कोल्हापुर से भी जा सकते हो. पुणे में ना? पुणे में आपका बेस्ट रहेगा ना कोल्हापुर. बोला अपना ये तराड़ा आएगा, अभी तराड़े करके ये अभी एक 10-13 किलोमीटर रहेगा. हाँ 13 किलोमीटर शायद रहेगा. आगे जाके ना अभी देखो उधर से उनको ले गया ना अभी. हाँ अभी थोड़े टाइम आएगा इधर तराड़े करके, एक दिखेगा आपको लेफ्ट साइड में, एक लेफ्ट साइड में जाके ब्रिज से नीचे से कोल्हापुर, वो सीधा कोल्हापुर गया रोड, वो बेस्ट है सबसे, वो रोड भी अच्छा है. ये मुंबई का वहाँ थोड़ा ख़राब है, तो आपके आगे जाने के चाहिए तो पूछो एक बार. एक ऊपर ना ऐसा बोर्ड पे तराड़े करके आएगा, तराड़े. तो उधर से आप राइड मारो और सीधा निकल जाओ कोल्हापुर, वो बेस्ट है, आप फटाफट पहुँच जाएंगे पुणे में. हाँ नहीं नहीं उधर से नहीं नहीं सीधा नहीं, पुणे जाने के लिए सीधा नहीं, पुणे जाने के लिए उधर से आगे से अभी तराड़े करके आएगा एक सिटी, उधर से आप राइड मारो. राइड मारेंगे तो सीधा 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 वो कोल्हापुर जाएंगे, वो गगन बावड़ा घाट मिलेगा आपका, वो छोटा सा घाट है, उसके बाद पूरा एकदम परफेक्ट रोड है, बेस्ट एकदम. बेसिकली आप तो फॉलो कोल्हापुर राइट. कोल्हापुर, हाँ कोल्हापुर बोलो किसी को भी. आगे जाने के बाद ना थोड़ा आगे जाओ एक 2-3 किलोमीटर और उसके बाद आगे जाके पूछो. हाँ चलो ये थैंक यू. चलो बाय बाय. हो भाई को मानना पड़ेगा भाई, और मेरे को लगता है एजड है थोड़े, लेकिन वो अभी जा रहे राजस्थान. म्हणजे खूप म्हणजे किती आवड असते लोकांना. आता हे ॲक्च्युली पासिंग आहे, हरियाणा पासिंग आहे बुलेट, पण राहतात गोव्याला. जबरदस्त एकदम लगेज वगैरे लोड करून चालले आहेत राजस्थानला, म्हणजे जबरदस्त. आता ते जाणार आहे पुण्याला. ॲक्च्युली बरे झालं थांबले, मला विचारलं, नाहीतर ते सरळ निघाले असते. कारण आपल्याला जर कोल्हापूरला त्यांना जायचं आहे तर मी बोललो तराळ्यावरनं तुम्ही जाऊ शकता, नाहीतर ते डायरेक्ट गेले असते सरळ तर मुंबई गोवा हायवेने गेले असते. त्यामुळे असं असतं कधी कधी विचारलेलं चांगलं असतं. म्हणजे बरं झालं मी हॉर्न दिला त्यांना, म्हणून त्याने ॲक्च्युली थांबवलं. आणि माहीत नसलं असतं तर बिचारे खूप पुढे गेले असते मग. पण आता मला वाटतं ते पुण्याला थांबतील आणि मग तिकडून राजस्थानला जातील. हळू रे बाबा,
बरोबर 9:08 झाली आणि आपण राजापूरला पोहोचलेलो आहोत. आता मला पुढे जाऊन ब्रिज खालून लेफ्ट मारायचं आहे आणि हरडी गावात जायचं आहे. हरडी गावात पुढे जाऊन मग मला विचारावं लागेल, नाही तर मग भावाला फोन करावा लागेल. ते पण ठीक आहे, हळूहळू आलो सावकाश, पण एकदम परफेक्ट आलो टायमिंगवरती. कारण मला माहीत होतं मी 9 वाजेपर्यंत पोहोचणार आरामात. दोन वेळा थांबलेलो मी, एकदम आरामात आलो. 60-65 स्पीडमध्ये, म्हणजे आपल्या गाडीला पण त्रास नाही, आपल्याला पण नाही. आता मस्तपैकी जाऊन थोडं मोबाईलवर चार्ज करतो पटापट, सगळं काढून ठेवतो, जॅकेट वगैरे. पटापट जाऊन गंगेला दर्शन करू, जेवू आणि मग आपल्या परत गोप्रो चार्ज वगैरे करून आपल्या मुंबई प्रवासाला सुरुवात. 5:30 निघणार आहोत आपण. हरडी गाव. आता मला राईट मारावं लागेल हरडी. ओके, इकडेच आहे वाटतं मध्ये.